महापौर आणि आता उमेदवारी जाहीर झालेले मुरलीधर मोहोळ आपल्यासोबत आहेत. मुरलीधर मोहोळजी, स्वागत आहे तुमचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे. मोठी फाईट होती, कुणाला उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू होती. काय पहिली प्रतिक्रिया आहे? नाही, शेवटी आमच्याकडं एक पद्धत आहे. संघटनात्मक दृष्टिकोनातनं सगळे एक प्रक्रिया पार पडली जाते आणि त्याच्यातून उमेदवार निश्चित केला जातो. व्यक्ती कोण याच्यापेक्षाही आमचा उमेदवार हा जो कोणी असेल तो पुन्हा एकदा मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी जो कोणी उमेदवार असेल तो ठरवला जातो. आणि पक्षाने मला संधी दिली, माझ्या नेतृत्वाने सगळ्यांनी मला संधी दिली. निश्चितच पुणेकर पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी पुण्यातून एक मत मात्र पुन्हा नक्की मला निवडून देऊन त्या ठिकाणी पाठवतील असा मला विश्वास वाटतो. त्यामुळे कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ शकतं की एक वॉर्डाचा अध्यक्ष आणि तिथून झालेला राजकीय सगळ्या या सगळ्या प्रवासात या शहराचं लोकसभेचा उमेदवार मला असं वाटतं की हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच होऊ शकतं. सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता म्हणून एक मुद्दा म्हणून मला याचं खूप कौतुक वाटतं की भाजपमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये या पद्धतीनंच हे अशी प्रक्रिया पार पडते. अगदी मुरलीधर मोहोळजी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुण्याचे महापौर म्हणून तुम्ही केलेलं काम असेल किंवा कोरोनाच्या काळामध्ये तुमचं काम सुद्धा नावाजलं गेलेलं होतं आणि या सगळ्या कामाची पोहोचपावती पक्षानं तुम्हाला दिली असं वाटतंय? शेवटी कसं असतं, तुम्हाला पक्ष म्हणून आणि तुम्हाला जी काही लोकप्रतिनिधी असेल, पक्ष संघटनेतली जबाबदारी असेल, जे पद दिलं जातं किंवा जे तुम्ही ज्या पदावरती काम करता त्याला तुम्ही न्याय दिलाच पाहिजे. शेवटी त्यासाठीच तुम्हाला दिलेलं असतं. त्यामुळे जी भूमिका जे काही दिलं जातं त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे काम करणं आणि त्या पदाला न्याय देणं याच भावनेत मी आतापर्यंत काम करत आलो. अगदी मुरलीधर मोहोळजी, शेवटचा एक प्रश्न. गिरीश बापट हे सगळे सर्व पक्षांमध्ये लोकप्रिय नेते होते, सर्वांशी संवाद होता, 24 तास ते कार्यकर्त्यांसाठी अवेलेबल असायचे. तुमचं सुद्धा नाव तशाच पद्धतीनं घेतलं जात आहे, सगळ्या पक्षांमध्ये तुमचे मित्र आहेत, तुम्ही सुद्धा कार्यकर्त्यांसाठी पुणेकरांसाठी अहोरात्र काम करत असता. कुठेतरी गिरीश बापट यांनी केलेलं काम आणि तुमच्या समोर त्या सगळ्याचं आव्हान असणार आहे? नक्कीच, बापट साहेब आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी एक आदर्शच आहे. गेले 40 वर्ष या पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये त्यांनी काम केलं आणि ते ज्या पद्धतीनं काम करतात, शेवटी काम करताना आपण कोणाचा ना कोणाचा ते आदर्श डोळ्यासमोर ठेवत असतो. त्यामुळे या शहरामध्ये कार्यकर्ते म्हणून काम करताना निश्चित बापट साहेबांनी ज्या कार्यपद्धतीनं काम केलं, जी त्यांची पद्धत होती, जी त्यांची कामाची एक विशिष्ट अशी एक हातोटी होती, मला असं वाटतं आम्ही सगळे कार्यकर्ते त्याच मार्गावरती काम करत आलो आणि आम्ही अजूनही प्रयत्न तसाच राहील की पुढच्या काळामध्ये सुद्धा जनसेवा लोकसेवा ही त्याच पद्धतीने केली जावी असा निश्चित प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतो. अगदी मुरलीधर मोहोळजी, धन्यवाद तुम्ही साम टीव्हीशी बोललात त्याबद्दल आणि पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. आपण बघितलं पुण्यातून ज्यांना उमेदवारी मिळाली आहे, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आपल्यासोबत होते. एकंदरीत 20 नावांची यादी जाहीर झालेली आहे, काही नवीन नावं आहेत, मात्र जुन्या चेहऱ्यांना पुन्हा एकदा भाजपमधून संधी देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. 20 उमेदवार ठरले, त्यामध्ये 5 ते 6 नावं जी आहेत ती नवीन आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामध्ये स्मिता वाघ असेल किंवा मिहिर कोटेजा असेल, पंकजा मुंडे असेल, पियुष गोयल असेल, या नावांची चर्चा आता आपल्याला पाहायला मिळते. भाजपनं 4 विद्यमान खासदारांची तिकीटं कापलेली आहेत. आताच्या घडीची आपण मोठी बातमी आपण बघतोय, भाजपनं धक्कातंत्राचा अवलंब केला आहे. प्रीतम मुंडेंना उमेदवारी नाकारण्यात आली, त्यांच्याऐवजी त्यांच्या भगिनींना उमेदवारी देण्यात आली, उन्मेष पाटील, त्याचबरोबर गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापण्यात आले, मनोज कोटक यांचंही तिकीट कापण्यात आलेलं आहे. आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय, भाजपनं धक्कातंत्राचा अवलंब केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 4 विद्यमान खासदारांची तिकीटं कापण्यात आली आहे, त्यामध्ये प्रीतम मुंडे यांचं नाव आहे, उन्मेष पाटील जळगावचे खासदार, गोपाळ शेट्टी हे उत्तर मुंबईचे खासदार आहेत, तर मनोज कोटक हे ईशान्य मुंबईचे खासदार आहेत, यांचं सुद्धा तिकीट कापण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे उन्मेष पाटील यांच्या ठिकाणी स्मिता वाघ यांना जळगावमधून उमेदवारी देण्यात आली आहे, मनोज कोटक यांच्या जागी मिहिर कोटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, प्रीतम मुंडे यांच्या जागी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर गोपाळ शेट्टी यांच्या जागी पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपुरातून निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलेला आहे. एक अनुभवी आणि दिग्गज नेते आहेत सुधीर मुनगंटीवार, आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रतिक्रिया मागच्या काही दिवसातल्या बघितल्या तर त्या ते फारसे इच्छुक नव्हते लोकसभा लढवण्यासाठी, मात्र पक्षानं त्यांना विश्वास पक्षानं त्यांच्यावर ठेवलेला आहे आणि चंद्रपूरमधून एक मातब्बर चेहरा देण्याचं, दिग्गज चेहरा देण्याचं काम भाजपनं केलेलं आहे. कारण